चारित्र्यावर संशय घेत पत्नीसह दोन अल्पवयीन मुलींना पेट्रोल टाकून जीवे मारल्याची घटना सोमवारी सकाळी पिंपळगाव लांडगा तालुका नगर येथे घडली. पतीने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा संशय आहे. पती सुनील गोरख लांडगे याला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी ललिता उर्फ ताराबाई सुनील लांडगे वय 32, मुलगी साक्षी सुनील लांडगे वय 14, खुशी सुनील लांडगे वय 13 महिने अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. मयत ललिता यांचे वडील भाऊसाहेब गोरे यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी सुनील लांडगे यांनी पत्नी व दोन मुलींना घरात कोंडून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. आग एवढ्या मोठ्या प्रमाणात भडकली होती की कुणाला तिथे जाणे शक्य होत नव्हते, त्यामुळे अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाने आग नियंत्रणात आणत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता आई व दोन मुली जळालेल्या अवस्थेत आढळल्या. घटनेपूर्वी सोमवारी आरोपी सासऱ्यांच्या घरी आला. तो म्हणाला, पत्नी व दोन मुलींना घरात कोंडून आलो. घराची चावी तुमचा मुलगा गणेशकडे दिली आहे. तुम्हीच जाऊन कुलूप उघडा, नाहीतर तिच्यासह मुलींना फुकून टाकेन. त्यामुळे सासरे सोमवारी सकाळी मुलीच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या समोर जळालेल्या अवस्थेतील मुलगी आणि नातींना घरातून बाहेर काढण्यात आले. सुनील हा मुलींना वारंवार मारहाण करत असल्याने भरोसा सेलमध्ये तक्रार केली होती. पोलिसांनी त्याला बोलवून घेऊन समजावून सांगितले होते. त्यानंतर तो मुलींना घेऊन गेला, पण 5 ते 6 दिवसांनी पुन्हा मुलीला मारहाण केली आणि दोन्ही मुलींना मारण्याची धमकी दिली होती. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.